नमस्कार, अंजनीज फूड स्टॉकमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण फक्त तांदळाच्या पिठापासून झटपट होणारा नाश्ता बनवणार आहोत. अगदी 10 ते 15 मिनटात हा नाश्ता तयार होतो. तसेच ही रेसिपी आपण सकाळच्या नाश्त्यासाठी तसेच टिफिनसाठीही बनवू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. इथे 1 वाटी तांदळाचं पीठ आहे, ते आपण भांड्यात आधी काढून घेऊया. आता इथे थोडं पाणी घालत आपण हे पीठ पातळ करून घ्यायचं आहे. एकदम खूप पाणी घालायचं नाही, नाहीतर गुठळ्या होत जातील. गुठळ्या न होऊन देता व्यवस्थित अगदी पिठाचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आणि हे मी साधंच पाणी घेतलेलं आहे, गरम वगैरे पाणी घेण्याची काही गरज नाही. भज्यांसाठी किंवा इडलीसाठी जेवढं आपण पातळसर पीठ भिजवतो त्याचप्रमाणे हे पीठ भिजवायचं आहे. खूपही पातळ नाही आणि खूपही घट्ट नाही. आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. हे पहा, इतपत आपल्याला पीठ हे पातळसर करायचं आहे. तर या पिठात आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. या एक छोट्या आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालून घेऊया. 2-3 हिरव्या मिरच्या आहेत, त्या बारीक चिरून घेतल्या आहेत. आलं घेतलेलं आहे 1/2 इंच चिरून, पाहिजे तर तुम्ही किसूनही घालू शकता आलं. आणि ही 5-6 कढीपत्त्याची पानं चिरून घेतलेली आहेत. इथे 1 टीस्पून आपण जिरंही घालूया. आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. त्यात हवं तर तुम्ही एखादी आवडीनुसार भाजीही घालू शकता. एखादी पालेभाजी बारीक चिरून घालू शकता, किंवा कोथिंबीर आणि गाजरही. गाजर किसून घातलं तरीही छान होतात. आता सध्या मला गाजरही मिळालं नाही आहे आणि पावसामुळे कोथिंबीरही छान मिळाली नाही, त्यामुळे मी नाही घातलेलं आहे. आता हे आपलं मिश्रण व्यवस्थित तयार आहे. इथे आता मी तवा तापत ठेवलेला आहे, त्यावर आपण तेल लावून घेऊया. इथे मी हा चपातीचाच तवा घेतलेला आहे, जो ॲनोडाईज तवा असतो तो घेतला आहे. त्याच्यावरतीही हे छान होतं. तर थोडं करून आपल्याला पीठ घालायचं. खूप पातळसर पसरवायचं नाही आहे. सर्व बाजूनी थोडं तेल सोडूया. आता 1-2 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून हे शिजवून घेऊया. आता 1-2 मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूया. आता हलक्या हाताने आपण हा डोसा उलटून घेऊया. ही पाहा, छान अगदी जाळी आलेली आहे. आता दुसरी साईडही चांगली शेकून घेऊया. आता यावेळी झाकण ठेवण्याची गरज नाही. आता आणखीन 1-2 मिनिटानंतर उलटून पाहूयात. ही पहा, दुसरी साईडही व्यवस्थित शिजलेली आहे. आता हा आपला डोसा काढून घेऊया. हे पहा, अगदी मस्त जाळी आलेली आहे. अगदी सॉफ्ट असा हा डोसा म्हणा किंवा धिरडी म्हणा तांदळाच्या पिठाची, अगदी झटपट होणारा नाश्ता आहे. तर अशाच प्रकारे आपण बाकीचेही डोसे घालून घेऊयात. पुन्हा थोडंसं तेल लावून हे डोसे घालत असताना आपल्याला गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे. एकदम हाय फ्लेमवरती नाही करायचा, मीडियम फ्लेमवरती अगदी डोसा आतपर्यंत व्यवस्थित शिजला जाईल. आता हाही डोसा आपण उलटून घेऊया. हे
अशा प्रकारे तांदळाच्या पिठाचे डोसे म्हणा किंवा धिरडी म्हणा खूप कमी वेळात तयार आहेत. त्यासोबत मी खोबऱ्याची चटणी आणि टोमॅटो सॉस सर्व केला आहे. झटपट होणाऱ्या या नाश्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा, आणि आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा. पुन्हा भेटू.